हेलो एवरीवन, लेट्स स्टार्ट अवर सिक्स्थ स्टैंडर्ड चैप्टर रेशियो एंड प्रोपोर्शन। फ्रॉम दैट चैप्टर टुडे वी सी अवर लास्ट वन पॉइंट, दैट इज द यूनिटरी मेथड। ओके, नाउ लेट्स सी व्हाट इज मीन बाय यूनिटरी मेथड। विजय वांटेड टू गिफ्ट पेंस, सॉरी विजया, ओके विजया वांटेड टू गिफ्ट पेंस टू सेवन ऑफ हर फ्रेंड्स ऑन हर बर्थडे। व्हेन शी वेंट टू अ शॉप टू बाय देम, द शॉपकीपर टोल्ड हर द रेट फॉर अ डझन पेन्स। ठीक आहे, तर विजया ही जी मुलगी आहे ती काय, तिचं काय इच्छा आहे की तिच्या जे फ्रेंड्स आहेत त्यांना बर्थडेला गिफ्ट म्हणून काय द्यायचं, पेन्स द्यायचं। ओके, विजया वॉन्टेड टू गिफ्ट पेन्स टू सेवन ऑफ हर फ्रेंड्स ऑन हर बर्थडे। ओके, तर तुम्ही बर्थडेला तुमच्या मुलांना चॉकलेट वाटताय की नाही तुमच्या फ्रेंड्सना, तसं विजया काय वाटणार आहे, पेन्स वाटणार आहेत। तर हाऊ मेनी फ्रेंड्स शी हॅव अ, शी हॅव अ सेवन फ्रेंड्स, सो ही वॉन्टेड टू गिफ्ट टू सेवन फ्रेंड्स। ओके, व्हेन शी वेंट टू द शॉप टू बाय देम, द शॉपकीपर टोल्ड हर द रेट फॉर अ डझन पेन्स। ठीक आहे, तर शॉपकीपरने तिला किती पेनचं रेट सांगितला, वन डझन पेनचा। ओके, वन डझन मीन्स हाऊ मेनी पेन्स, 12 पेन्स। एक नाही, एका डझनमध्ये किती पेन्स असतात, 12 असतात। पण कॅन विजयाला किती पेन्स हवेत, आय वॉन्ट ओनली 7 पेन्स, सेड विजया। तर आता तिला काय करावं लागेल, 7 पेनची कॉस्ट फाइंड आउट करावं लागेल। मीन्स कॅन यू हेल्प विजया टू फाइंड द कॉस्ट ऑफ 7 पेन्स। तर आपण काय करूया, विजयाला हेल्प करूया 7 पेन्सची कॉस्ट फाइंड आउट करायला। तर इथं आपल्याला एक क्ल्यू दिला आहे, बघा, इफ यू फाइंड द कॉस्ट ऑफ 1 पेन यू कॅन ऑल्सो फाइंड द कॉस्ट ऑफ 7, राईट। म्हणजे आपल्याला आधी एका पेनची, आता इथं शॉपकीपरनं डझन पेन्सची कॉस्ट सांगितलेली आहे 84, मीन्स 12 पेनची कॉस्ट 84 दिलेली आहे। त्याच्यावरून आधी आपल्याला काय फाइंड आउट करायला पाहिजे, वी हॅव टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ 1 पेन अँड देन वी कॅन फाइंड आउट द कॉस्ट ऑफ 7 पेन। सो लेट्स सी हाऊ टू सॉल्व इट। ओके, फर्स्ट वी राईट डाऊन द कॉस्ट ऑफ, वी फाइंड आउट द कॉस्ट ऑफ 1 पेन। ओके, आता कॉस्ट ऑफ 1 पेन कसं फाइंड आउट करणार, बघा, 1 डझन पेन मीन्स हाऊ मेनी, 12 पेन्स। सो 12 पेनची कॉस्ट किती आहे, 84 रुपीज कॉस्ट आहे। ओके, तर 84 डिवायडेड बाय 12 करूया आपण। ओके, म्हणजे टोटल 84 कॉस्ट आहे, त्याला जर आपण डिवायडेड बाय 12 केलं तर आपल्याला एका पेनची कॉस्ट मिळेल। ओके, अँड इट इज, जर तुम्ही 84 डिवाइड इथं करू शकता, 84 डिवायडेड बाय 12। ओके, किती येणार बघा, 12 7s are 84, असं तुम्ही रफ इथं सॉल्व करू शकता। मीन्स एका पेनची कॉस्ट किती आली, 7 रुपीज। ओके, एका कॉस्टची कॉस्ट ऑफ 1 पेन इज 7 रुपीज। देन वी कॅन फाइंड आउट द कॉस्ट ऑफ 7 पेन्स। ओके, आता 7 पेन्सची कॉस्ट फाइंड आउट करायला काय करायला पाहिजे, 7 पेन्स इंटू कॉस्ट ऑफ 1 पेन। सो 7 इंटू कॉस्ट ऑफ 1 पेन इज विच, व्हॉट, 7 रुपीज। कॉस्ट ऑफ 1 पेन इज 7 रुपीज। सो वी कॅन गेट 7 इंटू 7 49 रुपीज। ओके, इट मीन्स द कॉस्ट ऑफ 7 पेन्स इज 49 रुपीज। एक नाही, सिम्पल, जर आपल्याला काही आर्टिकलची किंमत फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून, अनेकावरून आधी आपल्याला एकाची किंमत काढावी लागेल बाय डिवायडिंग। ओके, आणि त्यानंतर आपल्याला, आपण एका आर्टिकलची किंमत काढल्यानंतर त्यावरून आपल्याला जेवढी संख्येची किंमत काढायची आहे, म्हणजे जेवढ्या पेन्सची किंमत, आणि पेनच्या ऐवजी एखाद दुसरं आर्टिकल असू शकतं, बुक असू शकतं, पेन बनानाज असू शकतात, फ्लावर्स असू शकतात, तर त्याची आपण फाइंड आउट करायसाठी नंतर आपण मल्टिप्लिकेशन करून त्याची किंमत फाइंड आउट करू शकतो। ठीक आहे, नाव लेट सी सम अदर एक्झाम्पल्स।
Okay, let's see some other examples. A bunch of 15 bananas cost 45 rupees. How much will 8 bananas cost? Okay, म्हणजे 15 बनानाची आपल्याला कॉस्ट सांगितलेली आहे. आपल्याला फाइंड आउट करायचे 8 बनानाची कॉस्ट. ओके, तर ते फाइंड आउट करताना काय करावं लागेल आपल्याला बघा, 15 बनानाच्या कॉस्टवरून ओके 15 केळींना एवढे रुपीज लागतात, त्यावरून आपल्याला पहिल्यांदा एका बनानाची कॉस्ट फाइंड आउट करावं लागेल. आणि एका बनानाची कॉस्ट फाइंड आउट केल्यानंतर त्यावरून आपल्याला 8 बनानाची कॉस्ट फाइंड आउट करता येते. So cost of 15 bananas is 45 rupees. That means cost of one banana is equal to 45 divided by 15. आता ह्या 45 ला जर आपण 15 ने डिवाइड केलं तर आपल्याला एका बनानाची कॉस्ट मिळते. And one banana's cost how many? 3 rupees. Therefore the cost of 8 bananas is, आता एका बनानाची कॉस्ट माहीत झाली किती, 3 rupees आहे. त्याच्यावरून आपण 8 बनानाची कॉस्ट फाइंड आउट करू शकतो. कशी? 8 इंटू 3 करून, 8 मल्टीप्लाय बाय 3, वी गेट द कॉस्ट ऑफ 8 बनानाज. अँड 8 इंटू 3 इज इक्वल टू 24 रुपीज. इट मीन्स 8 बनानाज कॉस्ट 24 रुपीज. देन वन अनदर एक्झाम्पल, इफ अ बंच ऑफ 10 फ्लावर्स कॉस्ट 25 रुपीज, हाऊ मच विल 4 फ्लावर्स कॉस्ट? ठीक आहे, बघा 10 फ्लावर्सचा बंच आहे, त्याची किती रुपये किंमत आहे? 25 रुपीज. तर 4 फ्लावर्सच्या बंचची, म्हणजे 4 फ्लावर्स किती रुपयाला आपल्याला पडतील? सो कॉस्ट ऑफ 10 फ्लावर्स इज इक्वल टू 25 रुपीज. देअरफोर कॉस्ट ऑफ वन फ्लावर इज 25 डिवायडेड बाय 10 अँड वी गेट अ answer. Therefore cost of 4 flowers is equal to 25 divided by 4 into 4 is equal to 10 rupees. Okay, kiwa he tumhi solve karu shakta itho, 25 divided by 10 is equal to, he kele tar aplyala point madhe answer yenar. 25 la jar apan 10 ne divide kele tar 2.5 yenar, and 2.4 la parat apan 4 ne divide kele tar, सॉरी 4 जर मल्टीप्लाय केलं तर 10 रुपीज येतं. ज्यावेळी तर तुम्हाला आता 25 तुम्ही 10 डिवाइड करू शकत नाही, ओके, किंवा केलं तर ते डेसिमलमध्ये आन्सर येत असेल तर ते ॲज इट इज ठेवायचं इथं, ओके, आणि तेच इथं मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं, त्यालाच 4 मल्टिप्लाय करायचं. इथं आपण मल्टिप्लाय करू शकतो काय, 4 वन्स आर, इथं आपण मल्टिप्लाय करू शकतो, ओके, 25 इंटू 4 वी गेट अ 100 अँड 100 डिवायडेड बाय 10 वी गेट अ 10. आलं लक्षात, तिथं 25 4 मल्टिप्लाय करायचं, किती येणार? 100 येणार. 100 डिवायडेड बाय 10, ओके, आपण 25 10 डिवाईड करू शकत नाही, जरी केलं तर पॉईंटमध्ये आन्सर येत, पण आपण 100 10 डिवाईड करू शकतो. 10 10 जार 100 अँड वी गेट 10 रुपीज. जे सिम्पल येतं, जिथं जिथं आपल्याला मल्टिप्लिकेशन करणं किंवा डिव्हिजन करणं सिम्पल वाटतं त्या पद्धतीनं आपण घ्यायचं. आलं लक्षात? देन दॅट मीन्स ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला काय लक्षात येतं, फाइंड द कॉस्ट ऑफ वन आर्टिकल फ्रॉम दॅट ऑफ मेनी बाय डिव्हिजन. ओके, म्हणजे बघा, अनेक वस्तूंची किंमत दिली असेल, त्याच्यावरून आपण एका वस्तूची किंमत काढू शकतो बाय डिव्हिजन. कशी? डिव्हिजन करून, म्हणजे भागाकार करून. अनेक वस्तूंवरून आपण एका वस्तूची किंमत भागाकार करून काढू शकतो, डिव्हिजन करून. देन फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फ्रॉम दॅट ऑफ वन. आणि आपण अनेक वस्तूंची किंमत एका वस्तूवरून काढू शकतो. जर आपल्याला एका वस्तूची किंमत माहीत असेल तर त्याच्यावरून आपण अनेक वस्तूंची किंमत काढू शकतो. कशी? बाय मल्टिप्लिकेशन, म्हणजे गुणाकार करून. आलं लक्षात? जर आपल्याला अनेकावरून एकाची किंमत काढायची असेल तर डिव्हिजन करावं लागतं, आणि एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर मल्टिप्लिकेशन करावं लागतं. अँड दिस मेथड ऑफ सॉल्विंग ए प्रॉब्लेम इज कॉल्ड द युनिटरी मेथड. आलं लक्षात? या पद्धतीचे जे एक्झाम्पल्स असतात त्यांना काय म्हणतात? युनिटरी मेथड म्हणतात. ओके, फ्रॉम दॅट यू कॅन सॉल्व द प्रॅक्टिस सेट नंबर 29. आलं लक्षात? नाव वी हॅव टू स्टॉप हिअर अँड सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ अवर नेक्स्ट चॅप्टर. ओके, बाय.